विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप. तावडेंच्या डायरीत कोट्यवधींची नोंद, नावं आणि आकडेवारी दाखवत हितेंद्र ठाकूरांचा दावा. भाजप नेते विनोद तावडे 4 तास हॉटेलमध्ये बंद, पैसे वाटप झाल्याच्या आरोपावरून बविया कार्यकर्त्यांचा घेराव. पत्रकार परिषदेनंतर हितेंद्र ठाकूर यांनी तावडेंना सोडलं. भाजप नेते विनोद तावडे आणि राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई. विरारमधील पैसे वाटपाच्या घटनेची निवडणूक आयोगाकडून दखल. भाजपवाल्यांनीच सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येणार, बवियाच्या हितेंद्र ठाकूर यांचा दावा. 2 डायऱ्याही सापडल्याचा आरोप. भाजपच्या नेत्यांनीच टीप दिल्याचं ठाकूरांचं वक्तव्य धादांत खोटं. मी विरारमध्ये जाणार हे पक्षात कुणाला माहिती नव्हतं, विनोद तावडेंचा दावा. मोदीजी हे 5 कोटी कुणाच्या तिजोरीतून निघाले? विरारमधील पैसे वाटपाच्या घटनेवरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना कोचक सवाल, तर तावडेंना अटक करण्याची चेन्नीथलांची मागणी. क्षितिश ठाकूरांकडून वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांना मारहाण. विरारच्या विवांता हॉटेलमधील भाजप बविया कार्यकर्त्यांमधील राड्याचा व्हिडिओ समोर. रोहित पवारांच्या मतदारसंघात पैशांचं वाटप, भाजपचा गंभीर आरोप. निवडणूक आयोगानं त्वरित कारवाई करण्याची भाजपची मागणी. बारामतीत श्रीनिवास पवारांच्या श्रेयू मोटर्स कंपनीत पोलिसांच्या मदतीनं निवडणूक अधिकाऱ्यांचं सर्च ऑपरेशन सत्यत असल्यामुळे काही जण करत असतील श्रीनिवास पवारांचा बंधू अजित पवारांवर निशाणा. छत्रपती संभाजीनगरात मतदान कार्ड जमा करत बोटाला शाई लावून पैसे वाटप. शिरसाटांच्या फोन नंतर पोलिसांनी 2 कोटी सोडले. फेसबुक पोस्ट करत अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप. विरोधकांना पराभव दिसतोय म्हणून माझ्या मतदारसंघात अफवांचं पीक उठवण्याचा प्रयत्न सुरू. पोलीस चौकशी करतील, आरोपीवर कारवाई होईल. शिरसाटांचा दानवेंवर पलटवार.